नमस्कार मित्रों, सुप्रभात, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कुठे आहेस म्हणून विचारलं तर सांगेल, स्वर्गात आहे. माझ्या समोर जो व्ह्यू दिसतोय, अगदी पावसाळा अगदी संपत आला आहे. काल भरपूर उत्तरा नक्षत्रातला पाऊस सुरू झाला आहे आणि संध्याकाळचा पाऊस पडतो आहे कोकणात. आणि सकाळी हे असं नयनरम्य सुंदर वातावरण, हे शिरशिंगे म्हणून एक गाव आहे. हे समोर दिसतं, हे कावळेसाचं खोरं आहे. जी व्हॅली दिसते आहे तुम्हाला, आणि या खोऱ्यामध्ये साठलं आहे धुकं. आणि खूप छान, म्हणजे वरून बघावं तर खूप छान. आणि आत्ता मी इथे जाणार आहे, तर इथे यायचं खास कारण म्हणजे सकाळी सकाळी माझा एक मित्र रुपेश तेली, जे की सायक्लिस्ट आहेत, आणि ते आले आहेत मला भेटायला. आणि त्याने शिरशिंगे गाठलं आहे सुद्धा, अगदी टॉपला गोठवेवाडी मनोहरगडाचा पायथा. आणि इथून वेस्टर्न घाटचा जो नजारा दिसतो तो एक्सपिरियन्स करायचा आहे. कोकणातली पावसाळ्यातली सकाळ. तर मित्रो, आता मी आहे शिरशिंगे या गावात. शिरशिंगे गावाच्या एका डोंगरावरती. आणि खरं तर इथे सकाळी सकाळी इतक्या मॉर्निंगला इतका खूप छान व्ह्यू आहे. धुकं पसरलं आहे आणि आजूबाजूला संपूर्ण हिरवगार कोकण, आणि सगळ्या बाजूने शिरशिंगे गावाने वेढलेले डोंगर, आणि त्यातून वाहणारे धबधबे, आणि पक्ष्यांचा आवाज येतो आहे. आणि इथे यायचं खास कारण म्हणजे आज सकाळी मॉर्निंगला माझे सायक्लिस्ट मित्र रुपेश तेली सकाळी झाले. ते साधारण आता 20 ते 25 किलोमीटरचे राईड करून आलेत. आणि खास करून एक निसर्गप्रेमी, आणि कोकणात जे सायक्लिंगचं एक नवीन मुवमेंट चालू झाली आहे की जी निसर्गप्रेरक आहे आणि निसर्गपूरक आहे, तर अशा मुवमेंटचा एक भाग असलेले रुपेश तेली, आणि ते आत्ता माझ्याबरोबर आहेत. किती वेळ झालं सायक्लिंग करतात सकाळपासून? एक तास सव्वा तास झाला. तास सव्वा तास पूर्ण घाट सेक्शन, आणि पूर्ण घाट सेक्शन जवळजवळ 450 मीटरचं एलिव्हेशन, 450 मीटरची चढती. व्हेरी गुड. एवढे मजा येते कारण आजूबाजूला निसर्ग, त्याच्यानंतर वाहणाऱ्या नद्या, आणि एवढं मस्त वातावरण ज्या ठिकाणी, जसं स्वर्ग धरतीवर उतरलाय. कारण कोकण आपलं हे जवळजवळ सगळे देवता या ठिकाणी आहेत. बरोबर. कोकणामध्ये, कारण बाहेर आपण ईश्वराला बघतो, पण जे काही धरतीवर आहे ईश्वराने दिलं आहे आपलं स्वरूप, ते स्वरूप या ठिकाणी कोकणात आज आम्हाला दिसतं. Exactly. त्याच्यासाठी आम्ही हे बघण्यासाठी खरं तर पंढरपूरला जातात, लोक जातात दर्शनाला, पण तो पांडुरंगाची जी छबी असते ना,
ती इथं आम्हाला दिसते निसर्गात, कारण त्याचा पांडुरंगाचा जो रंग आहे, निळा रंग, काळा म्हणतात, सावळा म्हणतात, हे सगळे रंग या ठिकाणी पहा. हा जो रंग आहे तो त्या पांडुरंगाची आठवण करून देतो. रुख म्हणजे काय, मला ती खरोखर एक कैलासावर, कैलास शिखरावर तिथं आल्याचा आनंद आणि त्या ठिकाणून खालून जे वाहणारी नदी, त्याच्या शंकराच्या जटेतून गंगा प्रगटली, खरोखर हे जे हा जो आनंद आहे ना, हा कोकणात आल्यानंतरच खरोखर. प्रसाद, तुझं काम खरोखर छान आहे, त्याच्यासाठी हॅट्स ऑफ. माझं काम असू दे, पण तुमच्यासारखे निसर्गप्रेमी कोकणात येतात आणि ॲक्च्युली कोकणात राहून तुम्हीसुद्धा एवढा मला स्फूर्ती मिळते की छान सायक्लिंगसारख्या पण ॲक्टिव्हिटीज कराव्यात. खूप छान. आणि जसं आता रुपेश दादा म्हणाला की कोकणात ज्या काही सगळ्या देवता आहेत, मुळात कोकणात एवढे देव आणि एवढ्या देवदेवता आहेत याचं कारण हा निसर्ग आहे. कारण निसर्गाच्या खुशीत देवालाही राहायला आवडतं. आणि आत्ता सकाळी मॉर्निंगला खूप सुंदर व्ह्यू होता, सगळीकडे धुकं पसरलं आहे आणि शिरशिंगे हा एक असा ब्लीसफुल गाव आहे. कोकणातलं प्रत्येक गाव असं छान आहे, फक्त ते बघायला तुम्हाला कुठेतरी वर उंचावरती वेस्टर्न घाटला यायला लागतं आणि कुठेतरी समुद्राजवळ यायला लागतं, जिथून तुम्हाला कोकणातला हिरवा आणि निळा स्वर्ग दिसतो. तर आता दादासोबत मी शिरशिंगेतून पुन्हा रिटर्न जाणार आहे, तर आपण तेव बघूयात हा प्रवास आणि इथल्या व्हॅलीज आणि शिरशिंगे गाव आणि वेस्टर्न घाटचा हा सावंतवाडीचा परिसर. लेट्स गो. फक्त 2 वर्ष ही, या 2 वर्षात एवढी मजा. शिरशिंगेत म्हणजे या थोडंसं सांग, आपल्या कोकणातले हे जे वेस्टर्न घाट असत, त्याचं एलिव्हेशन आणि त्याच्यात सायक्लिंगसाठीचा काय म्हणजे काय मजा असा आहे कोकणात. म्हणजे आता आमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचा घाट म्हणजे आंबोली आणि वेल नोन घाट आहे. आणि या घाटामध्ये तर एलिव्हेशन 650 प्लस आहे. एलिव्हेशन म्हणजे मीटरमध्ये असतं, 650 मीटर एलिव्हेशन. आणि तो घाट चढताना एवढे मजा येते, इथे लांबून पर्यटक येतात. ज्या ठिकाणी क्लाइंब असतो, जे घाट असतात ना, त्याला आम्ही सेगमेंट तयार करतो. स्ट्रावामध्ये आम्ही सेगमेंट टाकलेला असतो आणि त्याच्यामध्ये 1 ते 10 हे महत्त्वाचे असतात. आणि त्याच्यामध्ये ते क्लाइंब मारण्यासाठी, घाट मारण्यासाठी स्पेशल लांबून इथे पर्यटक येतात. आता बरेच जण असे आहेत की बाहेरच्या देशातूनही सायकलिंग करण्यासाठी या ठिकाणी येतात आणि एलिव्हेशनची मजा घेतात. ह्या घाटाचं पण मस्त एलिव्हेशन आहे, जवळजवळ 300-350 एलिव्हेशन
या ठिकाणी आवाज आम्हाला मिळत आहे आणि पूर्ण ह्या रोडला आम्ही येतो त्यावेळेला जवळजवळ 1000 एलिव्हेशन 1000 मीटर एलिव्हेशन पूर्ण होतं आणि एवढी मजा येते. कारण कसं सायकलिंग ज्यावेळेला आम्ही सुरुवात करतो, जो सुरुवातीला लोकांना एवढं सायकलिंगबद्दल माहिती नसतं, सुरुवातीला म्हणतात पाय दुखतो किंवा असं काही सुरुवात तशी सुरुवात होते पाय दुखणार किंवा काय. आम्ही ज्यावेळेला सांगतो लोकांना की बाबा एक आम्ही एक 20 किलोमीटर जाणार 25 किलोमीटर जाणार, म्हटल्याबरोबर लोक सांगतात 20 किलोमीटर 25 किलोमीटर तुम्ही काय जाताय, कशासाठी जाता. मग जाऊ असे एवढे आम्ही आम्हाला शक्य नाही ते. मग ठीक आहे तुम्ही आमच्याबरोबर या, आम्ही एक 8-10 किलोमीटर जाऊया, असे लोकांना आम्ही प्रवृत्त करून या सायकलिंगमध्ये आणले आणि बरेच जण आज जवळजवळ सायकलिंग आमच्या क्षेत्रामध्ये सायकलिंगमध्ये जवळजवळ सिंधुदुर्गामध्ये 150च्या वरती सायकलिस्ट आहेत. पण ते काही रेग्युलर आहेत काही इरेग्युलर, पण सायकलिंग करतात हेच खूप महत्त्वाचं. कारण आजकाल पेट्रोल जाणारे बरेच युवक आहेत, बऱ्याच शाळांमध्ये पण सायकलची गरज असते, शाळेतल्या मुलांना पण सायकलची गरज असते, सरकारकडून ते पण सायकलसाठी फंड येत असतो पण तो पोचत नाही मुलांपर्यंत. बरेच आमचे अजून कामं आहेत आम्हाला ते करायची आहेत, म्हणून हे इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकलिंग आम्ही सुरू केलं आहे, जिथे सिंधुदुर्गातल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला त्या वेब पेजवर तुम्हाला भेटतील. व्हेरी गुड. इन्स्पायर्स सायकलिंग ही जी एक मुवमेंट आहे, या मुवमेंटचाही आपण भाग बनूया. याचा फेसबुकवरती पेज आहे आणि लवकरच मला वाटतं यूट्यूबवरती सुद्धा चॅनल येतो आहे, तर नक्कीच एक खूप चांगली मुवमेंट आहे आणि याला कुठेतरी इको टुरिझमशी जोडायला आणि त्याच्याशी रिलेटेड टूर्स करायला रानमाणूस एकदम तयार आहे. आणि तुम्ही बघू शकता हा जो आत्ता आम्ही पॉईंट कव्हर केला आहे हा एक शिरशिंगेमधला एक डोंगर आहे. संपूर्ण वेस्टर्न घाट्स इथला परिसर आणि सकाळचं रम्य वातावरण, कोणाचाही डिस्टर्बन्स नाही आणि अगदी आमचाही डिस्टर्बन्स नाही, कारण आम्ही सायकल घेऊन आलो आहे. कारण सायकलवरून फिरणं म्हणजे आजूबाजूच्या वातावरणाला कुठल्याही प्रकारच्या आवाजाचं प्रदूषणाचं हवेचं कसल्याही प्रकारचं प्रदूषण नसतं आणि त्यामुळे इट्स अ व्हेरी मच इको फ्रेंडली ॲक्टिव्हिटी. आणि ह्याच्यामुळेच आपला हा जो निसर्गरम्य कोकण आहे त्याला आपण, कारण आम्ही म्हणतो इकोलॉजी किंवा इको सेन्सिटिव्ह झोन किंवा या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या जगण्याची सुरुवात आपण स्वतःपासून करायला हवी. आणि त्याच्यासाठी आपण या आत्ता पेट्रोल आणि या सगळ्या गाड्या सोडून आपण जितक्या जास्त प्रमाणात सायकलचा यूज आपल्याला जेवढा जमेल तेवढा करायचा आहे. काही गोष्टींमध्ये शक्य नसेल पण निश्चितपणे एक कल्चर आपण आणू शकतो आणि ते कल्चर आणण्याचा प्रयत्न रुपेश दादा आणि त्याची टीम करते आहे. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्र, सकाळी जिथून सुरुवात केली होती तिथेच आता 2 तासांनी पुन्हा आलो आहे. सायक्लिस्ट मित्र रुपेश तेली यांच्यासोबत एक वेगळी सफर होती ही. खरं तर त्यांच्यासोबत अजून एक आपण कोस्टल राईड केली आहे वेंगुर्ला ते गोवा बॉर्डरपर्यंत आणि त्याचाही व्हिडिओ आपण लवकरच यूट्यूब चॅनल कोंकणी रान माणूसला पोस्ट करू. आणि तुम्हाला एक कोस्टल राईड, अनेक बीचेस आणि त्यामधून आपला सायकलचा प्रवास आणि एक नवीन पॉईंट एक्सप्लोअर केला आहे आपण सायकलने तोही दाखवू. आणि हा होता आपला शिरशिंगे गोठवेवाडीचा ट्रेल, सायकल ट्रेल. आणि आता रुपेश दादा निघतो आहे तर त्याला इथूनच बाय बाय करूयात आणि पुन्हा भेटूयात कोकणी रानमाणूसोबत नव्या सफरीवरती.